मोहम्मद अली रोडवर मेजवानीचा आस्वाद घ्यायला लोक आवर्जून येतात. मात्र याच मोहम्मद अली रोडवर एक पोलीस वसाहत आहे. तिथे पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते ऑफिसर्सपर्यंत सगळे पोलीस हे जीव मुठीत धरून राहतात. पोलिसांचाच जीव आता धोक्यात आलेला आहे. मग मुंबईचं रक्षण कोण करणार असा सवाल उपस्थित होतोय. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. ही दुरावस्था आहे मोहम्मद अली रोडवरील मांडवी पोलीस वसाहतीची. कुठे स्लॅब कोसळलाय, कुठे पाणी गळतंय, तर कुठे इमारतीचा भाग खचलाय. त्यामुळे इथे राहणाऱ्या पोलिसांचा परिवार दररोज भीतीच्या सावटाखाली जगतोय. यहाँ पर बहुत परेशानी है. सब हमारा वॉल ऊपर से सीलिंग वगैरह गिर जा रहा है और कोई भी पूछने नहीं आ रहा है. हम काफी बार गए लेडीज लोग, लेकिन कुछ भी नहीं हुआ. ताला असून सुद्धा आमच्या घरामधून वरून किचन वाट्यावर वगैरे सगळं पाणी पा करते. तरी पण आम्ही तसंच कसं तरी स्वयंपाक करतो आणि पाठीमागं पण एवढे उंदर एवढे खड्डे वगैरे झाले. पावसाळा सुरू झालाय. छताला भेगा पडल्यानं दिवसभर घरामध्ये पाणी साचतंय. इमारतीच्या सिलिंगचा भाग सुद्धा कोसळतोय. इतकंच नव्हे तर या वसाहतीला सुरक्षा नसल्यामुळे रात्रीच्या चोऱ्याही होत आहेत. हा चौथा मजला आहे इमारतीचा. इथे पूर्ण घरामध्ये त्यांनी प्लास्टिक टाकलं आहे. कारण याचं कारण आहे की इथे सगळीकडून पावसाचं पाणी झिरपत असतं. वरती स्वतःच्या खर्चाने त्यांनी गच्चीवर सुद्धा प्लास्टिक टाकलं आहे. बिल्डिंग मध्ये प्रवेश करताच दिसतो हा तुटलेला जिना. खिडकीला सुरक्षा म्हणून लावलेली गायब झालेली जाळी, गच्चीवर स्लॅबचे पडलेले तुकडे, टाकीच्या भिंतीला पडलेल्या भेगा आणि काही ठिकाणी केलेलं तोडकं मोडकं काम. चाहे पाणी का प्रॉब्लम हो, चाहे लीकेज का प्रॉब्लम हो, आते सिर्फ टेम्पररी बेसिस में करके चले जाते. परमानेंट बेसिस में कुछ भी करते नहीं और फैसिलिटीज के नाम पे तो कुछ है ही नहीं. सब प्रॉब्लम हम लोग फेस कर रहे हैं. पानी गिरता है, लीकेज होता है हर टाइम. हम लोग खुद के खर्चे से हम लोग कर रहे, मतलब रिपेयरिंग कर रहे. पानी का अगर कुछ प्रॉब्लम है बाहर से पानी खरीद के ला रहे. झोपडपट्टी मध्ये लोक कसं राहतात तसे आमच्या पोलीस लाईनचे एवढे बेकार हालत आहे. तरीही कोणी डुकून बघत नाही. आम्ही भरपूर अर्ज केले, भरपूर विनंती केल्या, पण आमच्याकडे कोणीही बघत नाही सध्या. मुंबईकरांचं रक्षण करणारे पोलीस, मात्र आता तेच पोलीस आणि त्यांचा परिवार जीव मुठीत धरून जगतोय. त्यामुळे प्रशासनानं डोळे उघडावेत आणि जरा इकडेही लक्ष द्यावं. पोलीस जेव्हा कामाला जातात, ड्युटीवर जातात, तासन तास काम करतात भूक तहान विसरून, मात्र त्यांना एक चिंता असते कायम की आपलं कुटुंब घरी व्यवस्थित आहे ना, ते सुखरूप असतील ना, घरी झाल्यावर घरी गेल्यानंतर त्यांचे चेहरे पाहायला मिळतील ना. तर हे सवाल आपण खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि सरकारला करायला हवेत की पोलिसांची ही दुर्दशा कधीपर्यंत असणार, पोलिसांना त्यांच्या हक्काची सुरक्षित घरं मिळणार का. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सापळे सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.